झी 24 तास एक पाऊल पुढे। वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेबाबत सरकारनं नवा जीआर काढून खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना एक दणका दिलाय। दुसऱ्या फेरीनंतरच्या रिक्त जागा सरकारकडे सोपवण्याचा आदेश या जीआर मार्फत देण्यात आलाय, तर उर्वरित जागा सामायिक परीक्षेतून भरल्या जाणार आहेत। झी मीडियानं सर्वप्रथम वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेबाबत पर्दाफाश केला होता, आता सरकारनं नवा जीआर काढलेला आहे। प्रवेश प्रक्रियेबाबतच्या घोटाळ्याचा पर्दाफाश झी मीडियानं केला होता, आता उर्वरित जागा दुसऱ्या फेरीनंतरच्या उर्वरित जागा सामायिक परीक्षेतून घेतल्या जाणार आहेत। तसंच दुसऱ्या फेरीनंतरच्या रिक्त जागा सरकारकडे सोपवण्याचा आदेश देण्यात आलाय। या प्रवेश प्रक्रियेच्या घोळा संदर्भात नेमका काय घोटाळा होता जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, झी मीडियानं या सगळ्या प्रवेश प्रक्रियेच्या घोळाबाबत पर्दाफाश केला होता, नेमका काय घोळ होता याबाबत अधिक माहिती सांगा। की तिसरी जागा ही तिसरी जो प्रवेश फेरी आहे ती सरकारने भरावी आणि तसा जीआर सरकारने काढावा। मात्र हा सरकारने जीआर मागच्या वर्षीही काढलेला होता, मात्र त्यालाच त्या आदेश काढल्यानंतर पुन्हा एक पुरवणी जीआर काढण्यात आला आणि त्या पुरवणी जीआर मुळे ही प्रवेश फेरी खासगी महाविद्यालयांकडे पुन्हा देण्यात आलेली होती। हा जीआर बोगस असल्याचं नंतर आढळून आलं होतं, याची चौकशी सरकारने लावलेली होती आणि त्यामुळे हा सगळा प्रकार झी मीडियानं त्यावेळेस लावून धरला, त्यामुळे सेक्रेटरींची सुद्धा बदली झालेली होती आणि आता सरकारला अखेर हा जीआर नवीन जीआर पुन्हा काढावा लागला आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार यावेळेस प्रामाणिकपणाने हा सरकारने जीआर काढलेला। नक्की धन्यवाद योगेश आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल। या नेमका नवीन जीआर जो सरकारनं काढलाय काय आहे तो जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांच्याकडून। दीपाली, काय म्हटलंय सरकारनं या नवीन जीआर मध्ये? हेमाली, नवीन जीआर जो काढलेला आहे त्याच्यामध्ये असं स्पष्ट म्हणण्यात आलेलं आहे की खासगी महाविद्यालय जे आहेत त्याची प्रवेश फेरी प्रवेश प्रक्रिया जी आहे ही त्यांच्या सीईटीच्या गुणवत्ते यादीनुसार चालते। त्या दोन ज्या फेऱ्या आहेत त्याचे जे प्रवेश आहेत ते त्यांच्या सीईटीनुसार होतील, मात्र त्यानंतर ज्या उरलेल्या जागा आहेत 15% मॅनेजमेंट कोटा व्यतिरिक्त ज्या जागा उरलेल्या आहेत या जागा सरकारकडे सोपवण्यात याव्या। त्या ज्या काही 10-15 प्रत्येक कॉलेजेसच्या ज्या काही जागा असतील त्या जागेचे जे प्रवेश आहेत ते सरकार करेल, म्हणजेच जी राष्ट्रीय पातळीवर प्रवेश प्रक्रिया झाली त्याच्या गुणवत्ता यादीनुसार आता या उरलेल्या जागांची प्रवेश प्रक्रिया घेण्यात येईल। धन्यवाद दीपाली आपण दिलेल्या माहितीबद्दल। दुसऱ्या फेरीनंतरच्या रिक्त जागा या सरकारकडे सोपवण्यात याव्यात अशा आशयाचा जीआर सरकारनं काढून खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना एक प्रकारे दणका असलेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।